अशा प्रकारचा हल्ला होणं हे महाराष्ट्रासाठी दुर्दैवी आहे, कारण ज्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला त्या पक्षाचे प्रमुख या राज्याचे मुख्यमंत्री आहेत, आणि मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर मुख्यमंत्र्यांच्या पक्षाचे कार्यकर्ते पोलिसांच्या उपस्थितीत त्या ठिकाणी विरोधी पक्षाच्या एखाद्या कार्यकर्त्यावर हल्ला करणं, यावरून महाराष्ट्र कुठल्या दिशेनं चालला हे दिसून येतं। अराजक सदृश परिस्थिती रोज या ठिकाणी घडताना दिसते। तीन दिवसापासून तर हे प्रमाण वाढलेलं आहे। पोलखोल यात्रेवर त्या ठिकाणी दगडफेक करण्यात आली, त्यानंतर आपण बघताय की स्टेज भारतीय जनता पार्टीचे पोलखोलचे तोडले जात आहेत, आणि आज तर त्या ठिकाणी मातोश्रीच्या समोर हल्ला होतोय। मला वाटतं मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालण्याची आवश्यकता आहे, कारण हे प्रकरण जर हाताबाहेर गेलं आणि या ठिकाणी हल्ला करत असताना काही समोरचे काय मूक गिळून गप बसणार नाहीत, उद्या जर हल्ल्याला प्रतिहल्ले झाले तर मला वाटतं स्थिती हाताबाहेर जाईल। सरकारनं गृह खात्याने याची पोलिसांनी दखल घेण्याची आवश्यकता आहे। पोलीस काही कुठल्या सरकारचे पक्षाचे गुलाम नाही आहेत, ते पोलीस जनतेचे सेवक आहेत, जनतेची कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी आहे। मला वाटतं आता ताबडतोब या ठिकाणी अशा प्रकारच्या कृतींवर कठोर लगाम लावण्याचं काम झालं पाहिजे, अन्यथा उद्या जर काही परिस्थिती बिघडली, उद्रेक झाला, त्याला सर्वस्वी सरकार आणि पोलीस जबाबदार असेल।